जी मराठीवरील तू चाल पुढं या मालिकेच्या 26 मेच्या भागात आपण पाहू शकतो की अश्विनीचे आई वडील अश्विनी नाशिकला गेल्यामुळे तिच्या घरी जाण्याची तयारी करत असतात व सोबतच अश्विनी वेगळी राहायला लागली तरी देखील आपल्याला सांगितलं का नाही याची खंत त्यांच्या मनात असते. दुसरीकडे मयुरी स्वयंपाकघरात काम करत असते. ती सतत प्रतीकला फोन करण्याचा प्रयत्न करते पण प्रतीकचा फोन लागत नसतो, त्यामुळे मयुरी खूपच नाराज असते. एवढ्यात श्रेयस तिकडे येतो व आपली मुलगी कोणत्या तरी कारणावरून नाराज झाली आहे याची जाणीव त्याला होते व त्यामुळे तो मयुरीला हसवण्याचा प्रयत्न करू लागतो. दुसरीकडे प्रतीक शिल्पीला भेटतो व शिल्पीकडून त्याने घेतलेले सर्व पैसे तिला परत करतो व आता मी तुझं कोणतंच काम करणार नाही असं म्हणतो. शिल्पी प्रतीकला तू असं करू शकत नाही, तुला माझं काम करावंच लागणार आहे, त्या अश्विनीला मला बर्बाद करायचं आहे असं म्हणत असते. पण प्रतीक तिचं काहीच ऐकून घेत नाही व तिकडनं निघून जाण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी शिल्पी तू जर माझं ऐकलं नाही तर मयुरीचा जीव घेण्यासाठीही मी मागेपुढे बघणार नाही अशी धमकी प्रतीकला देते. त्यावेळी प्रतीक तू मयुरीच्या केसाला देखील धक्का लावू शकणार नाहीस कारण आता तिच्यासोबत मी आहे असं म्हणत तिकडनं निघून जातो व त्यामुळे शिल्पी खूपच चिडते. दुसरीकडे श्रेयस मयुरीसाठी व त्याच्यासाठी पावभाजी करतो व दोघंही खूपच इमोशनल होतात कारण श्रेयसला गेले कित्येक वर्षात आपण आपल्या मुलीसोबत टाईम स्पेंड केलेला नाही याची जाणीव होते. नंतर मयुरी तुम्ही पावभाजी केलीत आता मी पाव आणायला खाली जाते असं म्हणते. श्रेयस तिला लवकरच घरी परत ये असं म्हणतो. मयुरी खाली जाते व प्रतीकला फोन करते. प्रतीक फोन उचलतो व तेव्हा तो मयुरीला मी तुला सतत म्हणत होतो ना की मला एक क्लाइंट खूपच त्रास देते, आता मी त्या क्लाइंट सायमचा बंदोबस्त केला आहे, आता ती क्लाइंट मला पुन्हा कधीच फोन करणार नाही असं म्हणतो. त्यामुळे मयुरीही खूपच खुश होते व आम्ही घरी पावभाजी केले, तू देखील पावभाजी खायला घरी ये असं म्हणते व सोबतच मी पाव आणायला खाली आले, मला इकडे येऊन भेट असं म्हणते. त्यामुळे प्रतीकही मी लगेचच तिकडे येतो असं म्हणत फोन ठेवू देतो. दुसरीकडे अश्विनीही श्रेयसला फोन करते व तुम्ही तिकडे काय करताय असं विचारत असते. पण श्रेयस अश्विनीला तू तिकडे कुहूसोबत गेली आहेस, तिकडे मजा मस्ती कर, सतत फोन करू नकोस असं म्हणत फोन ठेवून देतो. इकडे मयुरी प्रतीकची वाट पाहत असते. एवढ्यातच एक बाईकवर स्वार असलेला व्यक्ती मयुरीचा पाठलाग करू लागतो, त्यामुळे मयुरी खूपच घाबरून जाते. हा व्यक्ती आपला पाठलाग का करतोय हे मयुरीला कळत नसतं. दुसरीकडे प्रतीक ही सांगितलेल्या ठिकाणी पोहोचतो पण तिकडे मयुरी नसते, त्यामुळे त्याला मयुरीची खूपच काळजी वाटू लागते. एवढ्यातच मयुरी प्रतीकच्या समोर येते. मयुरीच्या बाजूला तो बाईकसवार व्यक्ती तिला घाबरवण्याचा प्रयत्न करत असतो. मयुरी पळतच जाते व तेवढ्यातच तिचा तोल जातो व ती जमिनीवर आदळते. त्यामुळे आता शिल्पी मयुरीला मारण्याचा प्रयत्न नक्की का करते, प्रतीक मयुरीला वाचवू शकेल का हे आपल्याला पुढील भागात लवकरच पाहायला. तोपर्यंत झी मराठीवरील तू चाल पुढे या मालिकेचे डेली अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा निरो मराठीला. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.